नमस्कार. बरोबर. आता तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं आहे, कारण 50 वर्ष यांचा संसार कसा होता तुम्ही बघितलं 57 वर्षांमधला, तेव्हा आता तुमच्या काय आठवणी असतील या दोघांबद्दल तर त्या ऐकायच्या आहेत. माझे आई वडील खूप चांगले आहेत, खूप मेहनत केली त्यांनी आमच्यासाठी. आता त्यांना सुखाचे दिवस आलेत बरं वाटतं, खूप एकदम भरपूर मेहनत केली म्हणजे त्यांनी. माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत केली आणि खूप त्यांनी शेतीमध्ये कष्ट केले. आम्हाला सर्व भावंडांना कुठलीही बंधनं लादली नाहीत, स्वतःच्या मर्जीनुसार काम करण्यास मुभा दिली आणि त्यांचा विश्वास आम्ही पूर्णपणे सार्थक ठरवला आणि इथून पुढेही तसाच विश्वास कायमस्वरूपी ठेवू आणि संयुक्तरित्या आमचा जो कुटुंब ठेवलेला आहे त्यांनी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही कसलीही तडजोड करण्यात हे करणार नाही. ॲक्च्युली आमचे आजी आजोबा अजून आमच्या जनरेशनला खूप चांगल्या रीतीने समजतात. आम्ही कोणतीही गोष्ट त्यांच्याशी ओपनली डिस्कस करू शकतो आणि ते खूप आम्हाला खूप चांगले सपोर्ट करतात. बोला. आई बाबा तसे आहेत चांगले, पण कधी कधी ओरडतात वगैरे मोबाईल वगैरे वापरला की. कोण ओरडतं जास्त? आई ओरडते जास्त. फटका देते की नाही कधी? नाही, अजून नाही दिला फटका. बरं, द्या पुढे द्या. सासरे बुवा आणि सासू म्हणजे माझे मामा मामी, कधी पण मी घरी गेलं तरी आम्हाला पाहुणचार एवढं उत्तम प्रकारे करतात. चिकन कोंबडी वगैरे स्वतः बनवून खायला देतात. एक मिनिट, एक मिनिट, जबरदस्त आजी कोंबड्या पण पाळल्या होत्या. बरं बरं. त्याच्यामुळे किती पण माणसं गेली तर व्यवस्थित त्यांचा पाहुणचार करतात अगदी. बरं. माझे बाबा ना खूप बिमार होते, आता गणपती 12 दिवस कोमात होते ते. बरं. त्याच्यानंतर त्यांची तब्येत आता सुधारली खूप. आम्ही म्हणजे सगळे आमची जिकती पाहुणे आहेत तिकते त्यांना बघून गेले होते. कोणाला वाटत नव्हतं की ते जगणार आहेत. गौरी आल्या त्याच दिवशी त्यांना ऍडमिट केलं. बरं वाटलं हो की नाही? छान परत आलात म्हणून ह्या आनंदाचा आजचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला, हो की नाही? असेच आनंदात राहा. आणि या ठिकाणी एक आव्हान देणार आहे तुम्हाला, त्या आव्हानाला तुम्ही कसे दोघे सामोरे जाता ते बघायचं. खेळ आहे, खेळ म्हणूनच खेळायचा आणि बघूया किती बक्षीस मिळणार. 10 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस मिळणार आणि 12 पूर्ण झाले 12 टप्पे की दुसरं बक्षीस मिळणार. बघूया कसा खेळ खेळणार दोघे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, आणखी 2 ठेवा आजी, 11, 12, अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. आजोबा तुम्ही द्या आजीला. आजोबांनी कधी लग्न झाल्यावर भेटवस्तू दिली होती आजी? दिली होती ना. काय दिलं होतं? साड्या. काय चेहरा खुललाय बघा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.